लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं। सोलापुरातील देगाव ते कवठे रस्त्यावरील कॅनलच्या बाजूच्या शेतामध्ये एक युवक व युवतीचा एकाच झाडाला गडपास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून त्यातील लक्ष्मी शिवाजी तांबे असे मृत युवतीचे नाव असून ती 11वीला भारती विद्यापीठ येथे शिकत आहे तर सूरज कुंडलिक चव्हाण राहणार भुवनेश्वर तालुका मोहोड जिल्हा सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे। या दोघांचा मृतदेह सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।